महाविकास आघाडीमधले काही तरुण मंत्र्याचं पण ह्याच्यामध्ये नाव असू शकतं, उद्या येऊ शकतं. आणि रूपशाह यांच्या स्टेटमेंटमुळे उद्या सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनला आणि दिशा सालियांच्या एसआयटीला फार मोठी ताकद भेटू शकते. त्या जो प्रमुख विटनेस आहे ज्यांनी काही दिवसा अगोदर सुशांत सिंग राजपूतचा मर्डर झाला असा तो रूप शहा जो कूपर हॉस्पिटलचा कर्मचारी आहे आणि सुशांत सिंग राजपूतचं पोस्टमार्टम होत असताना तो स्वतः त्या रूममध्ये उपस्थित होता, त्याला आज सकाळीच महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या वतीने संरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मनापासून मी आभार मानेन. याचं कारण असं आहे की याही अगोदर महाराष्ट्रामध्ये मनसुख हिरेनचं प्रकरण घडलेलं होतं, दिशा सालियांचं मर्डर झालं म्हणून, आणि त्या मर्डरच्या बद्दल सुशांत सिंग राजपूत माहिती देणार होता अशी माहिती आहे, त्यामुळे त्याचं मर्डर करण्यात आलं. म्हणजे मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत हे सगळे प्रकरणं बघितल्यानंतर हे जे रूपशाह आहेत ह्यांच्या पण जीवाला उद्या धोका असू शकला असता. कारण का हे साधं प्रकरण नाही, महाविकास आघाडीमधले काही तरुण मंत्र्याचं पण ह्याच्यामध्ये नाव असू शकतं, उद्या येऊ शकतं. आणि रूपशाह यांच्या स्टेटमेंटमुळे उद्या सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनला आणि दिशा सालियांच्या एसआयटीला फार मोठी ताकद भेटू शकते. म्हणून रूपशाह यांना संरक्षण देणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आता मुंबई पोलिसांनी नेमकं किती संरक्षण दिलेलं आहे हे कदाचित तुम्हाला त्यांनाच विचारायला पाहिजे, ते का अधिकृत माहिती माझ्याकडे नाहीये. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना संरक्षण देणं महत्वाचं होतं, मनसुख हिरेन असो, सुशांत सिंग राजपूतला ज्या कारणाने मारलं, कारण का त्याच्याकडे दिशा सालियांच्या खुनासंदर्भात जी माहिती होती आणि तो लोकांना सांगणार होता अशी माहिती आहे, त्याच्यामुळे त्याला मारण्यात आलं. म्हणून ह्या अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती आहे. ते उद्या रूपशाहांना पण काहीतरी त्यांनी केलं असतं, म्हणून त्यांना संरक्षण देणं महत्वाचं असेल. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने कदाचित हे पाऊल उचललं असावं. मागणी कोणी केली हे आताची माहिती माझ्याकडे नाही.